प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र उमरेडच्या विश्व कल्याण सभागृहात खुशाल महिला खुशाल परिवार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता बीके डॉक्टर सविता दिती, मुख्यालय समन्वयक महिला प्रभाग, राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन माउंट आबू राजस्थान, प्रमुख पाहुणे आशाताई मुंधळा, बीके रेखा दिदी, संचालिका ब्रह्मकुमारी सेवा केंद्र उमरेड, श्रीमती अलकाताई रेवतकर, श्रीमती संगीताताई मिश्रा, योग शिक्षिका बीके नरेंद्रभाई माउंट आबू राजस्थान, श्री प्रमोदजी घरडे सामाजिक कार्यकर्ता, तसेच बीके अशोकभाई उमरेड इत्यादी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, तसेच पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि स्वागत नृत्याद्वारे करण्यात आले. प्रमुख वक्ता बीके डॉक्टर सविता दिदी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की जीवनात अनेक प्रसंग येतात, पण आपली खुशी आणि आपले महत्व कधी कमी होऊ देऊ नका. जीवनात अनेक सकारात्मक आणि नकारात्मक परिस्थिती येते. सकारात्मक गोष्टींमुळे सुख येते, तर नकारात्मक गोष्टींमुळे दुःख येते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा असा मौलाचा संदेश देत नारी जीवनाचे महत्व त्यांनी पटवून दिले. तसेच उपस्थित पाहुण्यांनी आपले विचार सर्वांसमक्ष मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीके रेखा दिदी यांनी केले, तर सूत्रसंचालन बीके अलका दिदी यांनी केले, तर आभार प्रदर्शन बीके अशोकभाई यांनी केले. या कार्यक्रमाला राजस्थानी महिला मंडळ सदस्य, विविध योग मंडळाच्या सदस्य आणि इतर महिला मंडळी तसेच ब्रह्मकुमारीज परिवाराचे सदस्य यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड.